शेतातील घराशेजारी असणाऱ्या शेततळ्यास कंपास तो काढण्यासाठी गेलेल्या दोन सख्या भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दोन भाऊ एका 9 व 11 वर्षाचा होता. ही मनाला हेलवणारी घटना औरंगाबाद तालुक्यातील दरकवाडी या गावात सोमवारी तारीख 5 रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन सविस्तर चौकशी केली. अजिंक्य धनंजय वाघ वयवर्ष 11 व पार्थ धनंजय वाघ वयवर्ष 9 दोघही राहणार दरकवाडी तालुका औरंगाबाद असं या घटनेत मृत पावलेल्या दोन्ही भावंडांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की धनंजय वाघ यांची गावाशेजारी शेती आहे, त्यामुळे ते कुटुंबासह शेतातच राहतात. नेहमीप्रमाणे अजिंक्य व पार्थ घराशेजारी खेळत होते. खेळत शेजारी असणाऱ्या शेततळाकडे गेले असता कंपास पेटी पाण्यात पडली. ती काढण्यासाठी ही भावंडे पाण्यात उतरली, यावेळी बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांमार्फत देण्यात आली. सगळीकडे गौरी व गणपती सणाची लगबग सुरू असल्याने हे कधी व कसे झाले हे कोणालाच लवकर कळलं नाही. दरम्यान बराच वेळ झाला तरी मुलांचा आवाज नाही ते दिसत नसल्याचे पाहून आईने मुलांच्या वडिलांना विचारले तेव्हा शोधाशोध सुरू झाली. यावेळी शेततळ्यात अजिंक्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. आणखी शोधाशोध सुरू असताना पार्थचाही मृतदेह मिळून आला. वाघ दाम्पत्यांना ही दोनच अपत्य होती. यातील अजिंक्य हा इयत्ता 6वी तर पार्थ हा 4थ्या वर्गात शिकत होता. या घटनेची नोंद करमाड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.